भिंतींच्या बांधकामामुळे घराचा दरवाजा बंद होत नसल्याच्या कारणातून आनंद पाटीलनं अशोक रेडेकर यांच्यावर खुनी हल्ला केला होता ही घटना सतरा मार्च दोन हजार अठरामध्ये शाहूवाडी तालुक्यातील डोणोली इथं घडली होती आज या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायाधीशांनी आरोपी आनंदा पाटीलला चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव इथं अशोक रेडेकर राहतात त्यांची मावशी परखनळी इथं राहते मावशीच्या घराचं बांधकाम सुरू होतं त्यांच्या भिंतीमुळं शेजारी राहणाऱ्या आनंदा पाटील यांच्या घराचा दरवाजा बंद होत नव्हता त्याची दुरुस्ती केली नसल्याच्या कारणावरून आनंदा पाटील यांचा अशोक रेडेकरवर राग होता त्या रागातून सतरा मार्च दोन हजार रेडेकर यांच्या दुकानात घुसून शस्त्रानं हल्ला केला होता तसंच दुकानाचं सहा लाखांचं नुकसान केलं होतं या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस आर पाटील यांच्या न्यायालयात पूर्ण झाली सरकारी पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील महाडेश्वर यांनी पाच साक्षीदार तपासले साक्षी पुरावे आणि वकील महाडेश्वर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयानं आनंदा पाटीलला चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली